नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी जो तुमचा कंबाईनचा ग्रुप बीचा पेपर झाला होता पी एस आय एस टी आणि एस ओसाठी त्याचं या ठिकाणी आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस पाहणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार ना आहे पहा कारण या माध्यमातून जे आता एम पी एस सी किंवा कंबाईन ग्रुप बीची एक्झाम देणार आहेत पी एस आय एस टी आय किंवा ए ओसाठी देणार आहेत त्यांना या माध्यमातून कशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्यात येतात एम पी एस सीकडून ते कळेल किंवा ज्यांनी हा पेपर दिला असेल त्यांनी या पुढे कशाप्रकारे पेपरमध्ये क्वेश्चन विचारण्यात येतात ते समजेल तर बघा या ठिकाणी आपण वन बाय वन क्वेश्चन घेऊयात तर पहिला क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आला होता दोन हजार सतरा साली बघा जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करण्यामध्ये भारताचे चौथे स्थान होते हे वाक्यबरोबर होतं त्यानंतर दोन हजार सतरामधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करण्यामध्ये चीन अमेरिका युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा अठ्ठावन्न टक्के आहे आणि जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा पंधरा टक्के आहे तर यापैकी तुम्हाला कोणते विधानबरोबर आहेत हे सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन बघा ऑप्शन क्रमांक दोन हे याचं योग्य आन्सर आहे तर कशाप्रकारे दोन आहे तर दोन हजार सतरामध्ये जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन होते यावरती हा डिपेंड आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये जे काही तुम्हाला असे जागतिक उत्सर्जन करण्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे त्यामध्ये दे कुठले देश येतात हे या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर दोन आहे महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल तर त्याचा ऑप्शन क्रमांक आहे तीन शी बॉक्स तर अशा प्रकारचे तुम्हाला जे, जे काही पोर्टल झालेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये जसं की ई गणना असेल जे की उत्तर प्रदेश सरकारने चालू केलेलं होतं त्याबरोबरच शिशु सुरक्षा असेल जे की आसाम सरकारने सुरू केलेलं होतं त्याबरोबरच जे शिक्षावाणी ॲप आहे ते लॉन्च केलं होतं सी बी एस सीकडून जे की सी बी एस सीचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील ते अपडेट करण्यासाठी त्याबरोबरच सह्याद्री ॲप जे लॉन्च झालं होतं ते कुठून लॉन्च केलं होतं ते रेल्वे मंत्रालयाकडून ॲप जे आहे ते लॉन्च केलं होतं तर अशा प्रकारचे जे काही ॲप झालेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ज्यावरती क्वेश्चन एक्झाममध्ये दे विचारण्यात येतात त्यानंतरचा क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर बघा या ठिकाणी क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे तर भारताच्या गगनयान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून दोन हजार वीसपर्यंत दरे इस्रोद्वारे दोघा भारतीयांना अंतराळ पाठवले जाणार आहे दोन आहे नुकतेच या ठिकाणी ऑप्शन नंबर एक जे आहे तेच चुकीचं आन्सर आहे त्यानंतरचे जे ऑप्शन आहेत नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी दहा हजार कोटी रुपयाची मंजूर केली आणि बहात्तरव्या स्वातंत्र्य दिनी सर्वप्रथम याची घोषणा पंतप्रधानांनी केली तर हे दोन्ही बरोबर आहेत ऑप्शन क्रमांक एक जे आहे ते चुकीचं आहे तर याबरोबरच तुम्हाला या ठिकाणी लक्षात होते ठेवायला पाहिजे की जे चंद्रयान दोन मोहीम झालेली होती आपली दोन हजार एकोणीसमध्ये तर त्यावरती कशाप्रकारे क्वेश्चन विचारण्यात येतात जी चंद्रयान मोहीम झाली होती त्याची अगोदरची डेट होती पंधरा जुलै दोन हजार एकोणीस पण तीनंतर चेंज होऊन बावीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी दुपारी आय थिंक दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी चंद्रयान दोन जे आहे ते लॉन्च करण्यात आलं सतीश धवन अंतराळ केंद्रातून त्यासाठी जे सॅटेलाईट वापरण्यात आलं होतं ते जी एस एल व्ही मार्क थ्री हे वापरण्यात आलं होतं मग त्याच्या लँडरचं नाव काय होतं तर लँडरचं नाव विक्रम लँडर होतं रोहवरचं नाव काय होतं तर प्रज्ञान रोहवर असं त्या रोहरचं नाव होतं म्हणजे एकूण त्या चंद्रयान ती दोनचे तीन महत्त्वाचे भाग होते जे की ऑर्बिटर रोवर आणि लँडर तर जे लँडरचं नाव होतं विक्रम ते विक्रम साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे लँड करणार होतं हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पहिली डेट काय होती त्यानंतर कुठल्या डेटला ते लॉन्च झालं दुपारी किती वाजता ते लॉन्च झालं अशा प्रकारे कारण जर गगनयानवरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता तर चंद्रयान टूवरती पण अशा प्रकारे क्वेश्चन विचारण्यात येईल एक्झाममध्ये त्यानंतरचा क्वेश्चन बघा सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे म्हणजे चुकीचं आहे असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी बघा दोन हजार पंधरामध्ये ही योजना सुरू झाली त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाव आंदोलनाची हि चा ही भाग ही योजना भाग आहे मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजने अंतर्गत आवश्यक आहे आणि त्यानंतर आहे या योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठी खर्च समाविष्ट नाही तर या ठिकाणी याचं ऑप्शन नंबर जे आहे ते तीन आहे बघा तीन जे आहे ते अयोग्य आहे दोन हजार पंधरामध्ये ही योजना तयार करण्यात आली होती आणि बेटी बचाओ बेटी पढाओ याचा हा भाग होती मग यामध्ये यावर्षी कुठल्याही योजना आल्या होत्या बघा शेतकऱ्यांसाठी योजना आली होती यावर्षी दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे शेतकऱ्यांना बघा सहा हजार रुपये मिळणार अशी काहीतरी योजना होती बघा त्यावरती तुम्ही डिटेल्स बघा की कुठल्या कुठल्या योजना यावर्षी चालू करण्यात आल्या होत्या तर त्यातूनच तुम्हाला हे समजेल त्यानंतरचा क्वेश्चन बघा दोन हजार अठराच्या पद्मभूषण पुरस्काराबाबत योग्य जोड्या हवा असं या ठिकाणी दिलेलं आहे तर दोन हजार अठराचे जे पद्मभूषण पुरस्कार आहेत याचं ऑप्शन क्रमांक जे आहे ते तीन आहे बघा या ठिकाणी तर कसं आहे बघा आर नागास्वामीचं जे आहे ते आहे पुरातत्वशास्त्र आर नागास्वामी पुरातत्वशास्त्र त्यानंतर वेद प्रकाशनंदाचं आहे साहित्य आणि शिक्षण त्यानंतर अरविंद पारिक यांचं आहे कला संगीत आणि लक्ष्मण पै यांचं आहे कला चित्र सॉरी रंगचित्रकला लक्ष्मण पै यांचं तर याबरोबरच तुम्हाला जे दोन हजार वीसमध्ये जे काही पद्मभूषण पद्मविभूषण असे अवॉर्ड झालेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत मग दोन हजार वीसमध्ये कधी तर पद्म जे अवॉर्ड दिले जातात आपल्या सरकारकडून तर त्याची सुरुवात कधी झाली बघा एकोणीसशे चोपन्नमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे तर दोन हजार वीसमध्ये एकूण सात जे आहे ते पद्मविभूषण देण्यास पद्मविभूषण देण्यात आले बरोबर आहे सॉरी एकूण सात पद्मविभूषण त्यानंतर पद्मश्री जे देण्यात आले होते ते एकशे अठरा पद्मश्री होते आणि पद्मभूषण जे होते ते सोळा पद्मभूषण असे अवॉर्ड देण्यात आले होते तर सात जे पद्मविभूषण देण्यात आले होते त्यामध्ये अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना मरणोत्तर जाहीर झाले होते तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याबरोबरच पद्मभूषण जे आवड आहे ते मनोहर पर्रिकर जे होते त्यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला होता तर हे सगळे आवड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ते एकदा डिटेल पाहून घ्या कारण त्यावरती क्वेश्चन एक्झाममध्ये पाहायला मिळतात त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सिक्स खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर त्यामध्ये बघा श्री दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये निवड झाली श्री भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत एकशे त्र्याण्णवपैकी एकशे त्र्याऐंशी मते मिळाली आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ होती तर या ठिकाणी चुकीचं आहे ऑप्शन नंबर चार जे आहे ते योग्य आहे कारण यापैकी कुठलंही चुकीचं नाही तर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्यात येतात जे की व्यक्तीविशेष जसं मनोहर पर्रिकर असेल किंवा गिरीश कर्नाड असतील ज्यांचं की वयाच्या एक्क्याऐंशी एक वर्षी निधन झालं दहा जून दोन हजार एकोणीस रोजी आय थिंक ते होते नाटककार अभिनेते चित्रपट दिग्दर्शक आणि लेखकसुद्धा होते मग त्यांचं ना मंथन उंबरटा किंवा उत्साह उत्सव असेल या चित्रपटामध्ये त्यांनी कामही केलं होतं तर अशा प्रकारे गिरीश करणार असतील किंवा संगीतकार खय्याम यांचंही दोन हजार एकोणीसमध्येच निधन झालं तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे जे आहेत निधन वार्ता किंवा व्यक्तीविशेष लक्षात ठेवायचं आहे सुषमा स्वराज असतील तर त्यांच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन बघायचं आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सात आहे खालीलपैकी कोणते बरोबर नाही आता बरोबर नाही म्हणजेच काय तर चुकीचं आहे असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे तर बघा साहित्य अकॅडमीची स्थापना मार्च एकोणीसशे चोपन्नमध्ये झाली बरोबर आहे संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठच्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून एकोणीसशे छप्पनमध्ये नोंदणीकृत आहे त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे तर हे विधान चुकीचं आहे त्याचे मुख्यालय मुंबई येथे नसून दिल्ली येथे आहे आणि अकॅडमीने चोवीस भाषांना मान्यता दिलेली आहे हे बरोबर आहे मग या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन जे आहे ते बरोबर नाही म्हणजे चुकीचे आहे बाकी तीन जे आहेत ते बरोबर आहेत या ठिकाणी त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर आठ मुंबई शहरासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे आता असत्य विचारले असत्य आलेलं आहे तर मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे हे बरोबर आहे त्यानंतर मुंबई शहरातील चार प्रमुख नद्या म्हणजे मिठी दहीसर पोईसर आणि ओशीवरा ह्या आहेत ह्या तुम्हाला माहीतच असतील मुंबई शहरातल्या या प्रमुख नद्या आहेत आणि दहिसर पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतं तर हे विधान या ठिकाणी असत्य आहे ऑप्शन नंबर तीन हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर बघा नववा क्वेश्चन भारतीय शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे आता याआधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की पोर्टल जे काही शासनाने यावर्षी चालू केलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा आत्ताच तुम्ही पाहिलं की पोर्टलवरती एक किंवा दोन क्वेश्चन एक्झाममध्ये ठराविक विचारण्यात येतात तर बघा क्वेश्चन नंबर नऊ जे आहे त्याचा अँसर तर चरक जे पोर्टल आहे ते ई चॅनल औषधी सुगंधी कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा पेन्सिल ऑनलाईन पोर्टल डॅश डॅशच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे तर हे जे आहे पेन्शन पोर्टर ते आहे बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प यासाठी हे पोर्टल आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा अकरावा क्वेश्चन आहे डॅश डॅश या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या यांचं फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये निधन झालं त्यांचं नाव होतं अस्मा जहांगीर आस्मा जहांगीरमध्ये यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या दोन्ही एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात आला होता तर निधान वार्ता जसं की मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे जे की व्यक्तिविशेष जे काही असतील ते तुम्ही एका पेजवरती व्यवस्थित लिहून काढा तुमच्या बुकमध्ये अदरवाईज तुम्ही करंट अफेअरमध्ये व्यक्तिविशेष व्यवस्थित वाचून घ्या कारण त्यावरतीही एक किंवा दोन क्वेश्चन एक्झाममध्ये शंभर टक्के विचारण्यात येतात त्यानंतरचा क्वेश्चन बघा डिसेंबर दोन हजार सतरामध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली तर कशाला दिली तर कुंभमेळा याला दिली आता तुम्ही म्हणाल डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पे तुमचा पेपर झालेला आहे तर दोन हजार सतराच्या कसं काय तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आले होते तर मागच्या दीड वर्षाचे जे काही करंट अफेअर असतील ते तुम्हाला करायचे आहेत आता तुमची एक्झाम कधी होत असेल तर तुम्हाला त्याच्या तुम्ह दीड वर्षा आधीचे करंट अफेअर व्यवस्थित करून ठेवायचे आहेत त्यानंतर आता क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर तेरा खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे तर पृथ्वी शिखर परिषद कोटो प्रोटोकॉल त्यानंतर ऑप्शन नंबर सी यू एन एफ सी सी थ्री टाइम्स सी आणि रामसर परिषद हे सगळे जे आहेत ते हवामान बदलाशी संबंधित आहेत तर ऑप्शन नंबर चार ह्याचं यो योग्य आन्सर आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा जगातील सात समुद्राची यशस्वी मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे तर पहिला भारतीय कोण आहे तो आहे रोहन मोरे असे तुम्ही लक्षात ठेवा हे स्पोर्ट वरती एखादा क्वेश्चन विचारण्यात येतो किंवा जे काही फर्स्ट टाइम आपल्या देशात घडलेलं आहे ते पण विचारण्यात येतं त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फिफ्टीन खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे तर ते आपले महाराष्ट्रच आहे महाराष्ट्रानेच या ठिकाणी गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सिक्स्टीन बलवंतराव मेहता समितीची स्थापना डॅश डॅश या हेतूने करण्यात आली होती तर आता हा पंचायत राजवरती क्वेश्चन आहे इथून तुमचे पॉलिटीचे क्वेश्चन चालू होतात पॉलिटी तुमच्या हातातले मार्क आहेत बघा जर तुम्ही व्यवस्थित पॉलिटी केली तर पॉलिटीवरती तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आता या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन क्वेश्चन आहे बघा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटू शकतं की याचा ॲन्सर लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे हे असू शकतं पण या ठिकाणी हे आन्सर नाही आहे याचं जे योग्य आन्सर आहे ते सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे आता हे कसं आन्सर आहे तर लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे हे जे आहे ते बलवंतराव मेहता समितीने केलेली शिफारस आहे ज्या की त्यांच्या शिफारशी झाल्या होत्या त्याच्यातली ही एक शिफारस आहे आणि सामुदायिक विकास कार्यक्रम जे की एकोणीसशे बावन्नमध्ये झाला आणि राष्ट्रीय विकास परिषद जी की एकोणीसशे त्रेपन्नमध्ये झाली ह्या दोन्हींना जे आहे ते कार्यक्षमता त्यामध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी बलवंतराव मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती आताच ती स्थापना कधी करण्यात आली होती तर सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बलवंतराव मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती आणि या समितीने आपला अहवाल कधी सादर केला तर चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्नला या समितीने आपला अहवाल सादर केला मग त्यामध्ये सदस्य कोण होते तर सदस्य होते बी जे राव डी पी सिंग त्यानंतर ठाकूर फुल सिंग हे त्यातले सदस्य होते यावरती पण क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो एक्झाममध्ये त्यानंतर त्यांनी शिफारशी ज्या होत्या त्यांच्या एकोणीसशे अठ्ठावन्नपासून संपूर्ण देशभर त्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या तर कुठल्या शिफारशी त्यांनी केल्या होत्या बलवंतराव मेहता समितीने तर ती त्रिस्तरीय पंचायत राजीसाठी त्यांनी शि शिफारशी केल्या होत्या म्हणजे गावस्तरावर गाव पंचायत त्यानंतर पंचायत समिती आणि त्यानंतर जिल्हा परिषद तर जिल्हाधिकारी जो असेल तो जिल्हा परिषदेचा प्रमुख असावा किंवा अध्यक्ष असावा अशी त्यांनी शिफारस केलेली होती त्यानंतर पंचायत समितीला अधिक महत्त्व द्यावं असं त्यांनी आ, या ठिकाणी सुचवलं होतं आणि हे पंचायतराज स्वीकारणारे जे राज्य होते त्यामध्ये राजस्थान हे पहिलं राज्य होतं त्यानंतर आंध्र प्रदेश त्यानंतर आसाम आणि आपलं महाराष्ट्र जे आहे ते या ठिकाणी नववं राज्य होतं पंचायतराजचा स्वीकार करणारी आता जे काही आहे बलवंतराव मेहता समितीबद्दल डिटेल्स तुम्ही व्यवस्थित यावरूनच लक्षात ठेवा आणि पंचायत राजमध्ये ज्या काही समिती असतील आता यावेळेस बलवंतराव मेहता समितीवर क्वेश्चन विचारला म्हटल्यानंतर पुढच्या वेळेस त्याच्यातले सदस्य विचारू शकतात किंवा अशोक मेहता समितीवर क्वेश्चन विचारू शकतात किंवा बलवंतराव मेहता समितीची स्थापना कधी झाली कशासाठी झाली असं विचारू शकतात हे तर हे सगळं तुम्ही डिटेल्स लिहून काढायचं आहे किंवा वाचून काढायचं आहे कारण ह्यालाच क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणतात चला तर मग पुढचा क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सतरा बघा महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव दोन तृतीयांश सदस्याच्या पाठिंबाशिवाय मांडता येत नाही हा हे जो आहे ते बरोबर आहे अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमताची आवश्यकता असते जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा दोन वर्ष तो मांडता येणार नाही सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही तर या ठिकाणी ऑप्शन नंबर चार जे आहेत ते चुकीचं आहे तर का म्हणाल तुम्ही तर या ठिकाणी या ठिकाणी अखेरच्या वर्षात म्हणण्यापेक्षा या ठिकाणी अखेरच्या सहा महिन्यात असं ह्याचं योग्य आन्सर आहे त्यानंतरचं बघा अठरावा क्वेश्चन पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया तर नीतीचा हे हा लाँग फॉर्म होतो का तर तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की हाच ह्याचा लाँग फॉर्म आहे तर इथे इन्स्टिट्यूट नसून इन्स्टिट्यूशनल आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगाची स्थापना झाली हे बरोबर आहे पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात हे पण वाक्य बरोबर आहे थोड्याशा एक दोन शब्दामध्ये पण तुम्हाला आयोग चुकवू शकतो तर तसे शब्द पण तुम्ही व्यवस्थित पहा क्वेश्चन नंबर नाईन्टीन खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे बघा संसदेची निर्मिती कलम एक्क्याऐंशी कलम एक्क्याऐंशी आहे का या ठिकाणी तर नाही कलम एकोणऐंशीमध्ये मध्ये संसदेची निर्मिती आहे सॉरी एकोणऐंशी सेवन नाईन त्यानंतर बघा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम चोपन्न कलम चोपन्न नसून कलम त्रेपन्न आहे त्यानंतर भारताच्या उपराष्ट्रपती हे जे आहे भारताच्या उपराष्ट्रपतीचं कलम आहे कलम त्रेसष्ट आणि भारताचा महान्यायवादी याचं कलम शहात्तर आहे तर हेच विधान योग्य आहे भारताच्या महान्यायवादी कलम शहात्तरमध्ये आहे त्यानंतरचा क्वेश्चन नंबर वीस बघा भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे बरोबर आहे भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम अठराशे बासष्टमध्ये झाली बरोबर आहे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे न्यायालय आहे हे, हे पण काय बरोबर आहे तर यापैकी आपल्याला बिनचूक विधान म्हणजेच बरोबर विधान पाहायचं आहे तर याचं अँसर आहे सर्व म्हणजेच या ठिकाणी सर्व जे आहेत ते बरोबर आहेत त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद एकशे चौसष्टमध्ये मध्ये आहेत तर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील त्यानंतर बघा हे बरोबर आहे त्यानंतर राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालाच कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे तर कर्तव्य तर आहे पण ते अनुच्छेद एकशे चौसष्टमध्ये नाही आहे मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल आणि मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्याची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा अधिक असणार नाही तर या ठिकाणी जे ऑप्शन आहेत ए सी आणि डी अनुच्छेद येतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे त्यानंतर बघा भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये भा नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे तर ते कुठे केलेले आहे जपानमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर तेवीस भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात तर याचा ऑप्शन नंबर आहे फोर अनुच्छेद क्रमांक वन सिक्स्टी थ्री अनुसार तर इथं राज्यपालांचे विवेकाधिकार विचारण्यात आलेले आहेत तर विशेष अधिकार राष्ट्रपतीचे पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर राष्ट्रपतीचे विशेष अधिकार असतील किंवा राज्यपालाचे काय असतील ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा यामध्ये एक महत्त्वाचं आहे बघा क्षमादानाचा जे की अधिकार आहे ते राज्यपाल आणि राष्ट्रपतीमध्ये सेम नाही आहेत कारण राष्ट्रपतीला जे आहे ते जो एक एक्स्ट्रा अधिकार मिळाला आहे तो म्हणजे फाशीची जी शिक्षा असेल ती राष्ट्रपतीला माफ करता येते पण राज्यपालाला तशी फाशीची शिक्षा माफ करता येत नाही तर हे डिटेल्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही तर कोणते नाहीत असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे तर बघा मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणुका व्यक्तीची प्रतिष्ठा अल्पसंख्यांचे शासन आणि कायद्यासमोर समानता हे या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे तर या याचा ऑप्शन क्रमांक जे आहे ते सी आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आहे म्हणजे अल्पसंख्याकाचे शासन हे या ठिकाणी योग्य आन्सर आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा तर बघा दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूचीतील विषय आहे का तर राज्यसूचीतीलच विषय आहे हा एक मिनिट बरोबर राज्यसूचीतीलच विषय आहे हा त्यानंतर बघा टपाल खाते म्हणजेच पोस्ट ऑफिस खाते हा केंद्र सूचीतील विषय आहे का तर हो बरोबर आहे कारण तुम्हाला पण माहित असेल की ज्या काही पोस्टाच्या जागा वगैरे भरल्या असतात तर आपण सांगतो की केंद्र शासनाचा हा जॉब आहे तर त्या प्रकारे संघसूचीतील हा विषय आहे त्यानंतर बँकिंग जो आहे तो देखील संघसूचीतील विषय आहे सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणच्या तीर्थयात्रा हा राज्यसूचीतील विषय आहे का ना तर नाही आहे हा संघसूचीतील विषय आहे तर त्यामुळे ऑप्शन नंबर जे आहे ते आपलं आहे ऑप्शन नंबर दोन योग्य आन्सर असेल आपल्या या क्वेश्चनचं त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सव्वीस या ठिक इथून तुमचे हिस्ट्रीचे क्वेश्चन चालू होतात तर छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या उत्तर वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती तर यामध्ये ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर ए विजयी मराठा त्यानंतर तरुण मराठा कैवारी आणि तेज यापैकी संपूर्ण म्हणजे जे काही ऑप्शन आहेत त्या सर्वच वृत्तपत्रांना जे आहे छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली होती तर ऑप्शन नंबर चार जे आहे ते याचं योग्य आन्सर आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला तर ते पाठिंबा तुम्हाला बऱ्याच जणांना या क्वेश्चनचा आन्सर माहीत असेल तर तो दिला होता नाना शंकर शेठ यांनी ज्यांना की मुंबईचे अनभी सम्राट असे म्हणतात तर अशा प्रकारे नाना शंकर शेठचा जन्म काय कधी झाला त्यांनी कशासाठी प्रयत्न केले मुलींच्या शिक्षणामध्ये त्यांचे कसे प्रयत्न होते हे सगळं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा कारण जे तुमचं हिस्ट्री असेल कंबाईन ग्रुप बी जे आहेत पी एस आय एस टी आणि एस सोसायटी त्यामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहेत ते समाज सुधारकांवरती विचारण्यात येतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली आहेत तर याचे अँसर बऱ्याच जणांनी काशीनाथ छत्रे आणि जगन्नाथ शास्त्री क्रमवत असं लिहिलेलं आहे पण आयोगाकडून हा क्वेश्चन जो आहे तो कॅन्सल करण्यात आला होता त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण क्वेश्चन ट्वेंटी नाईन शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले आता बघा शाहू महाराजावरती हा दुसरा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे तर नवीन शंकराचार्य म्हणून त्यांनी कोणाची नेमणूक केली आहे तर सदाशिवराव बेनाडीकर यांची त्यांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमणूक केलेली आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत डॅश डॅश यांचा सहभाग होता तर याचं योग्य आन्सर आहे ते ऑप्शन ऑप्शन नंबर फोर हो आहे म्हणजेच नची केळकर मदन मोहन मालवी डॉक्टर बाशी मुंजे आणि लोकनायक मान्य श्री आणे हे याचे योग्य पर्याय आहेत त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण क्वेश्चन नंबर थर्टी वन अलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला तर हा विद्रोह जो आहे तो बिरसा मुंडा यांनी घडून आणलेला ऑप्शन नंबर तीन याचं योग्य आन्सर आहे बिरसा मुंडा क्वेश्चन नंबर थर्टी टू अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते तर या ठिकाणी तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे जे काही अधिवेशनं झालेले आहेत अठ्ठावीस डिसेंबरला व जो पहिलं अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते जे की पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी त्यानंतर दादाबाई नवरोजी कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पहिले पारशी अध्यक्ष म्हणून कोण होते हे सगळं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा कारण त्यावरती क्वेश्चन एक तरी आयोगाकडून विचारण्यात येतो तर याचं जे अचूक ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन नंबर वन ॲलम होम हेन्री कॉटन व विलियन वेड वेडनबर्ग हे याचे योग्य पर्याय आहेत त्यानंतरचा क्वेश्चन आहे स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला तर तो कुठल्या न्यूजपेपरमध्ये प्रकाशित झाला तर तो केसरीमध्ये प्रकाशित झाला होता त्यानंतरचा क्वेश्चन बघा ऑप क्वेश्चन नंबर थर्टी फोर एकोणीसशे अकरामध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश डॅश यांना त्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले तर त्याचे अध्यक्ष म्हणून भास्करराव जाधव यांना नियुक्त केले हा तिसरा क्वेश्चन आहे एकाच पेपरमध्ये बघा छत्रपती शाहू राजांच्या हिस्ट्रीवरती तीस तीन क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत तर तशा हिस्ट्री तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या कारण एका समाज सुधारकावरती तुम्ही आत्ताच पाहिला असेल दोन दोन तीन तीन क्वेश्चन विचारण्यात येतात त्यानंतरचा क्वेश्चन पहा क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती तर प्रथम अधिवेशनं जे एकोणीसशे अठराशे पंच्याऐंशी साली झालं होतं ते मुंबई येथेच होतं त्यानंतर अठराशे एकोणनव्वद ते मुंबई येथे वीसावे एकोणीसशे चार मुंबई येथे आणि एकतीसावे एकोणीसशे पंधरा जे की मुंबई येथेच झाले होते म्हणजे ऑप्शन नंबर चार हे याचं योग्य आन्सर आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हिस्ट्री थोडंसं अवघड जात असेल तर मला वाटतं की तुम्ही हिस्ट्रीवरती समाजसुधारकावरती भर दिल्यानंतर डायरेक्ट जे तुमचे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत पॉलिटी असेल किंवा जिओग्राफी असेल त्यावरती थोडासा जास्त भर द्या कारण काही क्वेश्चन हिस्ट्रीमध्ये तुम्हा नाही वाचलेले पण बघायला मिळतात त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स योग्य जोड्या जुडवा एक मिनिट फ्रेंड्स थोडंसं पाणी पिते सॉरी थोडंसं डिस्टर्ब केलं थोडंसं तहान लागलेली तर बघा जे थर्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं योग्य आन्सर काय आहे तर ऑप्शन नंबर एक जे आहे ते योग्य आहे या ठिकाणी पण तुम्हाला सुधारकावरती क्वेश्चन विचारण्यात आलं होता तर जे रांडडे आहेत त्यांचं निफाड आहे त्यानंतर गोग आगरकर जे आहेत त्यांचं ऑप्शन नंबर थ्री म्हणजेच टेंबू त्यानंतर वीरा शिंदे जे आहेत ते जमखंडे आहे आणि गोपाळ हरिदेशमुख जे आहेत ते पुणे आहे जन्म ही, तर अशा प्रकारचे तुम्हाला त्यांच्या जन्मस्थळावरतीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर समाजसुधारकांचं जे काही जन्मस्थळ असेल त्यांचं कार्य कुठल्या क्षेत्रात अधिक होतं ते सगळं पाहून घ्या तुम्ही त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी सेवन खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे तर बरोबर वाक्य विचारलेलं आहे तर बघा अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादीची तत्त्व दिसत नाहीत त्यानंतर सतराशे पासष्टमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली लॉर्ड कॉर्नवालिस यांनी बावीस मार्च सतराशे त्र्याण्णव रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली आणि प्रिंगलेची पुणे जिल्ह्यात सन अठराशे तेवीस साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली या ठिकाणी ऑप्शन नंबर चार हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर बघा अडोतीस नंबरचा क्वेश्चन डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या तर याचं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन नंबर दोन आनंदीबाई उर्फ बाया कर्वे ज्या की महर्षी कर्वे यांच्या पत्नी होत्या त्यानंतरचा क्वेश्चन बघा थर्टी नाईन एकोणीसशे एकोणीसचा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड जेम्सबर्ड यांनी खालीलपैकी कोणाची मदत केली यांना कोणी मदत केली तर त्यांना जी मदत केलेली आहे ती भूपेंद्रनाथ बसू म्हणजेच ऑप्शन नंबर चार ह्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक फोर त्यानंतर तरचा क्वेश्चन आहे ऑप्शन क्वेश्चन नंबर चाळीस बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅशडॅशननी लेख लिहिले तर ते लेख लिहिले आहेत ले, बैरामजी मलबारी याबरोबरच तुम्ही बाळशास्त्री जांभेकरांनी कुठल्या क्षेत्रात काम केलं नंतर रमाबाई रानडे ज्या की मगो रानडे यांच्या पत्नी होत्या त्यांनी कुठल्या क्षेत्रात काम केलं नंतर पंडिता रमाबाई यांच्यावरती तर बरेच क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतात कारण शारदा सदन आ, मुक्ती सदन यावरती त्यांनी ब बरेच क्षेत्रात काम केलेलं आहे मग पंडिता रमाबाई तुम्ही व्यवस्थित करून जा कारण आपल्या चॅनलवरती पण पंडितारामाबाईवरती एक व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पहा कारण त्यांनी बरेच आश्रम चालू केलेले आहेत तर त्यावरती एक तरी क्वेश्चन एक्झाममध्ये पाहायला मिळतो त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता इथून तुमचे भूगोलाचे क्वेश्चन चालू होतात तर सर्वात उत्तरेकडील तालुका आहे जुन्नर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक प्रशासकीय विभाग असेल त्यामधले उत्तरेकडील दक्षिणेकडील तालुके कुठले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि जरी तुमच्या लक्षात राहत नसेल तरी कसंही एकतरी क्वेश्चन असा असतो प्रत्येक सब्जेक्टमध्ये की तो खूप हार्ड असतो म्हणजे तुम्ही विचारही केला नसेल की असा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पण थोडंफार जरी असेल तुमच्याकडे वेळ तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही करून जा त्यानंतरचा बघा महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते तर मला वाटतं की याचं उत्तर प्रत्येकालाच येत असेल तर सर्वात मोठे खोरे जे आहे ते गोदावरीचे नदी खोरे आहे कारण गोदावरीने गो आपल्या महाराष्ट्राचा एकूण एकोणनव्वद टक्के भाग व्यापलेला आहे तर सर्वात मोठे महाराष्ट्र महाराष्ट्रपथावरील खोरे जे आहे ते गोदावरी नदी खोरेच आहे गोदावरी नदीवरती बघा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या कारण गोदावरीवरती बरेच एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात येतात की तिला डावी किनाऱ्यावरून मिळणाऱ्या नद्या कुठल्या उजव्या किनाऱ्यावरून मिळणाऱ्या नद्या कुठल्या असे बरेच क्वेश्चन विचारण्यात येतात तर तुम्ही व्यवस्थित ते सगळं पाहून घ्या त्यांचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर्टी थी महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी ऑप्शन नंबर वन सातशे पन्नास किलोमीटर आहे त्याबरोबरच किती लांबीचा समुद्रकिनारा आपल्याला लाभलेला आहे महाराष्ट्राला तो लाग लाभला आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा अशा प्रकारचे क्वेश्चन थोडेसे करून ठेवा कारण काही क्वेश्चन इजी पण विचारण्यात येतात काही डिफिकल्ट असतात तर असं नका ठरवू की असं एवढासा छोटासा क्वेश्चन आहे आणि त्यावरती कसं विचारण्यात येईल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की छोटे छोटे क्वेश्चन पण भूगोलामध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फोर्टी फोर जोड्या लावा आहे तर या ठिकाणी जोड्या लावामध्ये जी गाय आहे ती आहे गीर गाय त्यानंतर मै मशी जे आहेत ते मेळसाण आहेत शेळी म्हटलं तर जमुनापुरी आणि मेंढी जी आहे ती गड्डी आहे अशा याच्या जाती आहेत म्हणजे प्राण्यांच्या किंवा पाळीव प्राण्यांच्या असतील काही जाती असतील किंवा तुमच्याच ज्वारीची जात असेल जसं की सुवर्णा वगैरे आहे किंवा तांदळाची असेल इंद्रावती वगैरे असं तुम्ही लक्षात ठेवा किंवा व्यवस्थित बघा कारण यावर्षी जर तुम्हाला जनावरांवरती किंवा प्राण्यांवरती क्वेश्चन विचारण्यात आलं असेल तर नेक्स्ट इयर तुम्हाला जे की तुमचं अन्नधान्य असेल त्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो क्वेश्चन नंबर फोर्टी फोर जोड्या लावा या ठिकाणी प्रदेश आणि स्थलांतरित शेतीचे नाव विचारण्यात आलेले आहे तर पश्चिम घाट जे आहे ते कुंबरी आहे त्यानंतरचा बघा मेघालय जे आहे ते झूम आहे मध्य प्रदेशचं जे आहे ते पेंडा आहे आणि ओरिसा म्हटलं तर पोडू आहे तर ऑप्शन नंबर या ठिकाणी दोन जे आहे ते योग्य आहे तुम्ही इलिमिनेशन मेथड पण या ठिकाणी यूज करू शकता जर तुम्हाला यातले दोन कुठले आले तर पुढचे दोन तुम्ही ऑप्शनवरती जाऊन पाहू शकता त्यानंतरचा क्वेश्चन बघा फोर्टी सिक्स महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा पण तुम्हाला माहीत असणार आहे तो आहे कोयना बघा भूगोलावरती थोडेसे इझी क्वेश्चन विचारण्यात येतात तर महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थित करून जा त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर्टी सेवन खालीलपैकी महाराष्ट्रातील खालील, खालील पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे तर उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्हाला बघायचं आहे तर उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हटल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन जे आहे त्याचं यो योग्य आन्सर आहे म्हणजेच अजिंठा सातमाळा हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव डोंगरांम तर तुम्हाला शंभू महादेव डोंगर कुठल्या दोन नद्यांचा जलविभाजक आहे हरिश्चंद्रगड किंवा अजंटा जे असेल ते कुणाला वेगळं करते सातमाळा असेल हे या ठिकाणी पाहून ठेवायचं आहे यावरती क्वेश्चन विचारतात ते त्याच एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर फोर्टी एट जे आहे आता हा फोर्टी एट नंबरचा क्वेश्चन जे आहे तो आयोगाकडून कॅन्सल झालेला आहे पण तरी देखील थोडंसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे बॉक्साइट आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त कोल्हापूरमध्ये आढळतं त्यानंतर चुनखडी असेल तर ते तुम्हाला यवतमाळ किंवा भंडा हो भंडारा या ठिकाणी आढळते तर थोडंसं या ठिकाणी आयोगाकडून उस्मानाबाद असं ॲन्सर आलं होतं चुनखडीसाठी तर त्यामुळं हा चुनखडी फक्त उस्मानाबादमध्ये नाही तर भंडारामध्ये वगैरे पण आढळते त्यामुळं हा क्वेश्चन आयोगाकडून कॅन्सल झालेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेचा प्रदेशात येतो हे ये देखील इझी आहे कारण पर्जन्य छायेच्या चा विभागात पश्चिम महाराष्ट्र येतो बघा पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे असतील जे की तुम्ही म्हणू शकता महाबळेश्वर आहे महाबळेश्वरच्या तिथेच खाली वाई सातारा जिल्ह्यातील वाई किंवा असे ठिकाणं असतील दहीवळी वगैरे किंवा म्हणजे सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी असा भाग आहे की, की जिथं खूप कमी पाऊस पडतो तर त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात आणि ते जे आहे ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी योग्य आन्सर आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी जलविद्युत केंद्र आणि जिल्हा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर बघा याचं योग्य आन्सर काय आहे तर भिरा जे आहे ते रायगडमध्ये आहे भिरा रायगड त्यानंतर वीर जे आहे ते आय थिंक पुणे या ठिकाणी आहे वीर त्यानंतर भांडार जे आहे ते अहमदनगर आणि उजनी जे आहे ते सोलापूर म्हणजे यानुसार तुम्ही पाहिलं तर ऑप्शन नंबर दोन जे आहे ते याचं योग्य आन्सर आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती तर हे पण क्वेश्चन ही जी आहे तर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या होती अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस अशी ही लोकसंख्या होते त्याबरोबरच महाराष्ट्र हा देशातील कित राज्य आहे लोकसंख्येच्या बाबतीत पहिलं उत्तर प्रदेश असेल त्यानंतर महाराष्ट्र किती टक्के भाग त्यांना व्यापलेला आहे हे सगळं तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे आता बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी टूमध्ये काय विचारण्यात आलेलं आहे तर वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखवला आहे खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभाग आणि दाखवला आहे तर याचं योग्य आन्सर आहे औरंगाबाद विभाग जो की सर्वात मोठा विभाग म्हणून गणला जातो औरंगाबाद विभाग विभाग पुढच्या वेळेस तुम्हाला नाशिक विभागाचा नशा नकाशा विचारू शकतील किंवा पुणे विभागाचा वि विचारू शकतील तर असे जे मॅप आहेत ते थोडंसं पहा कारण यावरती क्वेश्चन विचारण्यात येतो आणि याबरोबरच तुम्ही मला एका क्वेश्चनचा अँसर द्या की औरंगाबाद जे विभाग आहे त्यामध्ये एकूण किती जिल्हे येतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा तुम्ही आतापर्यंत पाहिला असेल की जोड्या लावावरती बरेच क्वेश्चन एक्झाममध्ये विचारण्यात येतात तर हा देखील पुळण आणि जिल्हे यावरती जोड्या लावा हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे एक्झाममध्ये पण हा क्वेश्चन जो आहे तो आयोगाकडून कॅन्सल झालेला आहे कॅन्सल झालेला आहे कारण थोडंसं इकडं तिकडं झालं की बघा आयोगाकडून क्वेश्चन कॅन्सल होण्यात येतो तर हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फोर्टी सॉरी फिफ्टी फोर खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे तर याचं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन नंबर वन आहे पंधरा मिनिट चौवेचाळीस अंश उत्तर ते बावीस मिनिट सहा अंश उत्तर तर या ठिकाणी अक्षवृत्त विस्तार विचारण्यात आले आहे तुम्हाला रेखावृत्त पण विचारू शकतात क्वेश्चन नंबर फिफ्टी फाईव्ह महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते तर खसदरीतून वाहणारी नदी जी आहे ती तापी आहे त्याबरोबरच कृष्णा ही जी नदी आहे तिचा उगम कुठे होतो तर तिचा उगम होतो महाबळेश्वर या ठिकाणी गोदावरीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तर अशा नद्यांचा उगम कुठं होतो ती कुठून कुठपर्यंत वाहते किंवा पश्चिम वाहिनी आहे की पूर्ववाहिनी आहे असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याबरोबरच तुम्ही मला तापी ही पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी नदी आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स भारताच्या आयात भागीदारी देशांची त्यांच्या दोन हजार सोळा सतरा वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा आता या ठिकाणी तुमचे अर्थशास्त्राचे क्वेश्चन चालू होतात अर्थशास्त्र म्हटलं की बऱ्याच मुलांना थोडंसं हार्ड जाणारा सब्जेक्ट आहे तर याचं ऑप्शन नंबर जे आहे ते थ्री आहे तर बघा चीन जो आहे तो बऱ्याच वर्षापासून म्हणजे बऱ्याच शतकापासून आपल्या भागीदारी आयात तीत योगदान देणारा देश आहे तर त्यावरूनच तुम्ही ज्या ठिकाणी चीन आहे किंवा इलिमिनेशन मेथडने याचं उत्तर फाईंड आउट करू शकता त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन जननी सुरक्षा योजना ही शंभर टक्के केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅश डॅश या बरोबर दिली जाते तर याचं योग्य आन्सर आहे बाळा उत्पन आणि बाळातपणानंतरची दक्षता यासाठी दिली जाते म्हणजे जा ऑप्शन नंबर दोन जे आहे ते याचं योग्य अँसर आहे त्यांचा क्वेश्चन बघा थॉमस पिकेटीचे बुक पुस्तक कॅपिटल खालीपैकी कशाचे विश्लेषण करते आता या हे जे विश्लेषण करते ते भांडवली अर्थशास्त्राचे फायदे किंवा तोटे याबद्दल नाही आहे तर ते जे आहे ते विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय संदर्भात एक बुक आहे त्याचा ता ऑप्शन नंबर आहे थ्री बुक वगैरे जे असतील तुमच्या अर्थशास्त्र रिलेटेड ते थोडंसं वाचून बघा म्हणजे करंट अफेअर रिलेटेड हा क्वेश्चन असतो असे काही क्वेश्चन असतात बघा की तुम्हाला थोडंसं हार्ड वाटतात किंवा तुम्ही कधी पाहिलेलेच नसतात तर असे क्वेश्चन जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही सोडून देऊ शकता त्यानंतरच ता बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन दारिद्र्यमापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या तर ऑप्शन नंबर एक आहे उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे म्हणजे रेषा उष्मांकाधारित न ठेवणे हे बरोबर आहे दारिद्र्याचे बरो अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या गटांमध्ये वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारणात घेणे म्हणजे यू आर आय मेथड असेल सॉरी एम आर पी यू आर पी अशी मेथड असेल की मॉडिफाई रिकॉर्ड पिरियड किंवा युनिफॉर्म रिकॉर्ड पिरियड असे वेगवेगळे संदर्भ कालावधी तेंडुलकर समितीने विचारात घेतले होते अंदाज अंदाजमापन करण्यासाठी त्याबरोबर शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश सा करणे आता हे या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे बघा कारण शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश जो आहे तो तेंडुलकर समितीने सुचवला होता तर या ठिकाणी ऑप्शन नंबर जे आहे बरोबर जे आहे ते ऑप्शन नंबर दोन आहे त्यांचा क्वेश्चन बघा आर्थिक सुधारणानंतर एकोणीसशे नव्वद एक्याण्णव ते दोन हजार बारा तेरा या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर डायटॅशन या प्रवृत्तीने दर्शवतो तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन म्हणजेच वाढती त्यांचं बघा सिक्स्टी वन आहे एन एस एस ओ नुसार श्रमशक्ती म्हणजे काय आता जे काही मापन केलं जातं आपलं दारिद्र्य रेषेचं रेषेखालील आहे किंवा वर आहे ते सगळं एन एस एसओ मार्फत केलं जातं म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन तर याकडून बघा ऑप्शन नंबर दिलेले आहेत अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत किंवा अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे तर हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत ऑप्शन नंबर चार याचं योग्य आन्सर आहे त्यानंतरचा सिक्स्टी टूचा क्वेश्चन बघा व्यापारी बँकेने दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष दोन हजार दहामध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो आता कुठल्या बाबींचा यामध्ये विचार केला जातो तर बघा या ठिकाणी निधीवरील खर्च याचा विचार केला जातो त्यानंतर रेपो रेट यामध्ये असेल का तर रेपो रेट आहे कारण यामध्ये रेपो रेटचा कुठलाही विचार केला जाऊ शकणार नाही त्यानंतर रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च आणि कमीत कमी परतावा दर तर ए सी आणि डी ह्याचे योग्य ऑप्शन आहेत म्हणजेच ऑप्शन नंबर दोन याचं योग्य आन्सर आहे त्या क्वेश्चन बघा सिक्स्टी थ्री मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित बिना नोंदणीकृत छोट्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे आणि मिसिंग मिडल म्हणजेच हरवलेला मध्य छोट्या म्हणजे छोट्या उद्योगांची पुढील टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे तर कुठले विधान बरोबर आहेत असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे तर याचं ऑप्शन नंबर वन जे आहे ते बरोबर आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो तर भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो तर भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च याचा यामध्ये समावेश होतो त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी फाय भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे तर ते आपले महाराष्ट्रच आहे ठेवी जमा करण्यामध्ये जे अग्रेसर राज्य आहे ते महाराष्ट्र हे आहे त्यानंतर क्वेश्चन आहे सिक्स्टी सिक्स एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ते दोन हजार अकरा बारा या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या तर बघा कुठल्या देयता अधिक होत्या असं या ठिकाणी क्वेश्चन आहे तर याचं ऑप्शन नंबर जे आहे ते तीन आहे अंतर्गत देयता ज्या होत्या ते या ठिकाणी जास्त होत्या त्यानंतर बघा सिक्स्टी सेवन लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय तर लिंग अंदाजपत्रक म्हणजे अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद म्हणजे ऑप्शन नंबर वन जर तुम्हाला व्यवस्थित ऑप्शन नंबर वनमध्येच तुमचा ॲन्सर मिळत असेल तर पूर्ण रीड करत बसण्याची आवश्यकता नाही कारण तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो म्हणून तुम्ही पटापट -पड़ ॲन्सर टिकमार्क करायचे क्वेश्चन नंबर सिक्स्टी एट खालील विधाने विचारात घ्या तर आर्थिक नियोजनाच्या हो पहिल्या चार दशकांमध्ये वस्तू करांवरील भर वाढला होता तर हे योग्य आहे का तर या ठिकाणी विचारलं आहे आपल्याला तर हे योग्य आहे त्यांचा म्हणजे वस्तूकरांचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये चौऱ्याऐंशी टक्के हिस्सा होता आणि अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर दोन हजार सोळा सतरामध्ये एक्कावन्न पॉईंट साठ टक्के इतके होते तर यापैकी चुकीचं म्हटलं तर कोणतेही नाही ऑप्शन नंबर फोर याचं योग्य आन्सर आहे ज्या काही तुमच्या योजना असतील सॉरी म्हणजेच पंचवार्षिक योजना वगैरे असतील त्यामध्ये तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल या ठिकाणी सण म्हणजेच इयर लक्षात ठेवणं किंवा टक्केवारी लक्षात ठेवणं थोडंसं अवघड जातं पण जर तुम्ही अर्थशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला तर हे देखील तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहू शकतं क्वेश्चन नंबर सिक्स्टी सेवन बघा सॉरी सिक्स्टी नाईन बघा बिगर अनुषित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा एकोणीसशे चौतीसच्या डॅश डॅश सूचीमध्ये समाविष्ट नाहीत आता याचे आन्सर सगळ्यांनाच येत असेल दुसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट नाहीत आणि जर तुम्हाला आन्सर याचं येत न नसेल तरी घाबरू नका तुम्ही म्हणत असाल की मॅडम घाबरवत आहेत तर असं काही नाही आहे जर तुम्हाला आन्सर येत नसेल याचं तर थोडासा अभ्यास केला तर लगेच ॲन्सर येऊन जाईल जे की आता इथून पुढं नव्याने अभ्यास करून जी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी मी हे बोलत आहे त्यानंतर सत्तर नंबरचा क्वेश्चन बघा मध्यावती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश म्हणजे अंतिम उद्देश काय आहे असं या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर याचा अंतिम उद्देश म्हणजे चालू खात्यावरील तूट कमी करणे म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं योग्य आन्सर आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे एकाहत्तर एकाहत्तर नंबरचा क्वेश्चन पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे तर बघा या ठिकाणी इथून पुढं सायन्सचे क्वेश्चन चालू होतात तुम्हाला सायन्सचा जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर मी सांगते तुम्हाला पाचवी ते दहावीपर्यंतचे जे काही स्टेटबोर्डचे बुक आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या कारण त्याच्या बाहेरचा क्वेश्चन जास्तीत जास्त पाहायला मिळत नाही तर म्हणजे ॲटलीस्ट तुमचे दहा ते बारा फिक्स क्वेश्चन स्टेट बोर्डच्या बुकमधून येतात तर जे काही आताचा क्वेश्चन आहे एकाहत्तर नंबरचा त्याचं बघा जे ए ऑप्शन आहे अपवर्तन अपस्करण किंवा अंतर्गत परावर्तन बाह्य परावर्तन आता बाह्य परावर्तन म्हटलं तर हे या ठिकाणी चुकीचं आहे बाह्य परावर्तन असणार नाही आहे त्याचं ऑप्शन नंबर असेल ए बी आणि सी म्हणजे ऑप्शन नंबर दोन याचं योग्य आन्सर असणार आहे अपवर्तन म्हटलं की बघा ज्यावेळेस इंद्रधनुष्य येतात त्यावेळेस सूर्यकिरण अपवर्तन करतात त्यानंतर अपस्करण होतं त्याचं आणि त्यानंतर अंतर्गत परावर्तन म्हणजे जे काही त्याबरोबर पावसाचे थेंब पडतात त्याचं अंतर्गत परावर्तन होतं आणि त्यानंतर तुम्हाला जे की इंद्रधनुष्य दिसतो तर त्यामुळे अपवर्तन अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन हे सर्वच या येमध्ये येतं त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहेत आता ध्वनीसाठी बरोबर असणारे बघा ऑप्शन नंबर ही आहे ध्वनी तुरंग हे अवतरंग असतात अवतरंग आहेत का तर ध्वनी तरंग हे अवतरंग नसून अनुतरंग आहेत अनुतरंग त्यानंतर ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता वीस किलो हर्ड्स आणि त्यापेक्षा अधिक असते तर एवढी आहे का तर तशी नाही आहे वीस हर्ड्स ते वीस किलो हर्ड्स अशी आहे ऐकू येणाऱ्या दोन्ही तरंगाची वारंवारता त्यानंतर आहे ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते माध्यमाची आवश्यकता असते आणि अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ म्हणतात म्हणजेच नॉईस म्हणतात हे पण बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी आणि डी बरोबर आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर चार हा तुमचा योग्य ऑप्शन आहे त्यानंतर क्वेश्चन बघा खालीलपैकी खालील विधाने विचारात घ्या प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतात आणि त्याला असं आपण काय वर काय म्हणतो प्रकाशाचे अपवर्तन त्यानंतर ऑप्शन नंबर बी बघा वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो हे बरोबर आहे आणि योग्य पर्याय निवडा असं म्हटलेला आहे विधान एक आहे विधान ए सत्य असून त्याचे योग्य वि स्पष्टीकरण बी हे आहे तर हे बरोबर आहे का तर हेच बरोबर आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा सेवन्टी फोर अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त डॅश डॅश इलेक्ट्रॉन असू शकतात आता हा क्वेश्चन इजी आहे तर अणुची कक्षा तशी कशी गणली जाते बघा के एल यम यांना अणुची कक्षा गणली जाते तर त्याबरोबर एक दोन तीन चार असे अनुचित कक्षा असतात तर पहिल्या कक्षात दोन दुसऱ्या कक्षा कक्षात आठ तिसऱ्या कक्षात अठरा आणि चौथ्या कक्षात बत्तीस इलेक्ट्रॉन असतात तर तिसऱ्या कक्षात अठरा इलेक्ट्रॉन्स असतात तर या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन जे आहे ते याचं योग्य आन्सर आहे सेवन्टी फोर नंबरच्या क्वेश्चनचं त्यानंतरचं बघा सेवन्टी फाईव्ह नंबरचा क्वेश्चन आहे आता हा क्वेश्चन कसा विचारण्यात आलेला आहे याचा अॅन्सर मलाही माहीत नाही म्हणजे आयोगाकडून जे ॲन्सर आलेलं आहे म्हणजे एकमेकांची काटकोणात असलेल्या अक्षावर समपृष्ठाचे छेद खालीलपैकी खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्टाचे मिलर निर्देशकांचे परिगणन करा तर असा एक दोन क्वेश्चन तुम्हाला थोडेसे हार्ड पाहायला मिळतील तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे एखादा जरी क्वेश्चन तुम्हाला हार्ड वाटला की कधीच नाही पाहिलेला वाटला तर त्या ठिकाणी तो सोडून द्या त्यावरती टाईम वेस्ट करू नका याचा ॲन्सर आयोगाकडून ऑप्शन नंबर वन आलेला आहे सिक्स फोर थ्री त्यांचा क्वेश्चन बघा सिक्स्टी सेवन सॉरी सेवंटी सिक्स जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईडमधून हंड्रेड एम विद्युत प्रवाह नाईन सिक्स्टी फाईव्ह सेकंदकरिता प्रवाहित केला तर त्याचं डिटेल्स विचारलेले आहेत सोडियम क्लोराईडची संज्ञा दिलेली आहे आणि क्लोरीनची पण दिलेली आहे त्याचं योग्य ऑप्शन आहे तेवीस ते ग्रॅम सो सोडियम क्लो कॅथोडवर नि निक्षेप होईल आणि पस्तीस पॉईंट पाच ग्रॅम क्लोरीन वायूच्या अॅन विकास होईल त्यानंतर क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सेवन्टी सेवन प्लॅटी हेल्मेट अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून गण वर्णन केले जाते तर याचं जे ऑप्शन आहे सेवन्टी सेवन नंबरच्या क्वेश्चनचं ते वन आहे प्लॅटवॉम ट्रिपलो ब्लॅक ट्रेसिस आणि ॲसिलोमेट प्राणी आता माझं सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे थोडंसं तुम्हाला प्रोनाऊन्स करताना वेगळं वाटत असेल तर थोडंसं या ठिकाणी समजून घ्या आता हे जे क्वेश्चन आहेत की प्लॅट हेल्मिथीस वगैरे असेल त्यावरती एक्झाममध्ये एकतरी क्वेश्चन पाहायला मिळतो जसं की त्याचं पूर्ण आकार जो असतो प्लॅट हेल्मिथीचा ते चपटे असतात त्रिस्तरीय असतात संमित असतात तर अशा प्रकारे तुम्हाला थोडंफार लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा सेवन्टी एट बाला किती जनक पेशींची आवश्यकता असते तर आम्ही बाला एकाच जनक पेशीची आवश्यकता असते त्यानंतरचा क्वेश्चन बघा फुकर कु कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात तर कु कुपरच्या पेशी यकृतामध्ये आढळतात त्यानंतर बघा ऐंशी नंबरचा क्वेश्चन आहे कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा आता असे क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला थोडंसं तुमच्या नॉलेज बेसवरती पण असतात तर बघा तुम्ही विचार करू शकता कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड कीटकनाशकाची कार्यक्षमता आता कार्यक्षमता तर पाहिजेच त्यामध्ये कीटकनाशक ना सॉरी नाशकाची मात्रा मात्रा ही किती घ्यायची हे पण तुम्हाला पाहिजे कीटकनाशकाचा रंग तर रंगावरती डिपेंड असणार आहे का तर मोहित नाही रंगावरती डिपेंड असणार आहे बघा तुम्ही जर कधी कीटकनाशक फळावर आणण्यासाठी गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही रंग त्याचा काय आहे हा पाहत नाही तो किती इफेक्टिव्ह आहे किंवा त्याची मात्रा किती प्रमाणात घ्यायची हेच पाहता तर याचं योग्य ऑप्शन असणार आहे ए बी आणि सी डी ह्याचं योग्य ऑप्शन असणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन ह्याचं योग्य आन्सर आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे एट्टी वन खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेला आहे तर चुकीच्या पद्धतीने जोडला गेलेला जे मूलद्रव्य आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे एट्टी वन क्वेश्चनसाठी तर नत्रमध्ये आहे केंद्रक आंबले प्रथिने संप्रेरके आणि सहविकाऱ्यांचा घटक मॅग्नेशियम हरित द्रव्याचा घटक फॉस्फरस केंद्रकामले ए टी पी आणि काही सहविकाऱ्यांचा घटक आणि गंधक हे तीन पहिले जे आहेत ते योग्य आहेत गंधक जे आहे केंद्रीय कामलाचा घटक नाही आहे तर तो, तो चुकीच्या पद्धतीने जोडला गेलेला आहे ऑप्शन नंबर चार याचं योग्य आन्सर आहे एटी टू बघा हे सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्त्रीकरणास उपयुक्त आहेत तर ते कुठले आहेत एटी टू नंबरचा क्वेश्चन आहे तर आझो आज, आझोटो बॅक्टर हा त्याचं योग्य आन्सर आहे म्हणजे ऑप्शन नंबर वन याचं योग्य आन्सर आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास डॅश डॅश प्रदान करतात आता तुम्हाला हे पण तुमचं थोडंसं नॉलेज बेस आहे तुमच्या नॉलेजवरती तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर जास्त पौष्टिक म्हटलं तर तुम्ही प्रथिनेयुक्त पण म्हणू शकतात जे की कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्वे खनिजे जी तुम्हाला प्रदान करतात आणि त्यातमधून कमी कॅलरीज असतात तर ते जास्त पौष्टिक यामध्ये गणले जातात याचं ऑप्शन नंबर आहे दोन त्यानंतरचा क्वेश्चन आहे डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे तर डॉट्स कार्यक्रम जो आहे तो क्षयरोगाचा भाग आहे आणि यानं या ठिकाणी बघा राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम ऑप्शन नंबर तीन याचं योग्य आन्सर आहे तुम्ही या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये ह्या क्वेश्चनचा आन्सर सांगा कि रोग जाहे, कि कोशन कोशन की क्षयरोग जे आहे तो विषाणूजन्य रोग आहे की जीवाणूजन्य रोग आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर एटी फाय खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेता संवेदनावाहक म्हणून प्रमाणित केले जातात आता चेता वाहक म्हणून कोणते प्रवाहित केले जातात तर ॲसिटाईल कोलिन व ग्यामा ॲमिनो ब्युटरिक ॲसिड आणि डोपामाईन व नॅर ॲड्रेलाईन लायसिन व हिस्टामाईन तर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए आणि बी याचं योग्य ॲन्सर आहे म्हणजेच ए ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य ॲन्सर आहे तर अशा प्रकारे जे काही आपले जी केचे क्वेश्चन असतील सॉरी जी एसचे क्वेश्चन असतील या ठिकाणी आपण पूर्ण पाहिलेले आहेत यानंतरचे क्वेश्चन जे आहेत ते मॅथवरती बेस आहेत जर तुम्हाला त्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तो देखील मी पूर्ण सॉल्व करून तुम्हाच्यासाठी उपलब्ध करून देईल आणि तुम्हाला अजूनही कुठल्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस पाहिजे असेल माझ्याकडून किंवा कुठलं गाईड गायडन्स पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी तुम्हाला त्याबाबतीत हेल्प करण्यासाठी ऑलवेज रेडी आहे चला तर मग फ्रेंड्स करा अभ्यास आता तुम्ही असं म्हणू नका की एक्झाम कधी येईल एक्झामचे डेट कधी निघेल आणि कधी आम्ही परीक्षा देऊ तर असं विचार करू नका जर तुम्ही आता सध्याला मोबाईलवरती टाईमपासच करत असाल अभ्यास करत नसाल तर अशा प्रकारचे थोडेसे व्हिडिओ पहा अभ्यासात रिलेटेड कारण तुमचा केलेला अभ्यास कधीही वाई जा वाया जाणार नाही आहे चला तर मग फ्रेंड्स करा अभ्यास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग फ्रेंड्स थँक्यू